खारघर मधील वास्तुविहारामध्ये भाजपचे युवा नेते तथा साई गणेश मंदिर ट्रस्टचे संस्थापक समीर कदम आणि प्रभाग समिती असभापती संजना कदम यांनी माघी गणेशोत्सव आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन शुक्रवारी केलं होतं. या शिबिराचं उद्घाटन सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केलं. तसेच या ठिकाणी आयोजित गणेश जयंतीच्या कार्यक्रमाला भेट देऊन गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळी प्रभाग समिती असभापती संजना कदम, नगरसेवक हरीश केणी, बबन मुकादम, रामजी बेरा, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, कीर्ती नवघरे, भाऊ पटोले, योगेश जोशी, प्रणय मोरे, सुशांत पटोले, प्रथमेश मोरे, श्री चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रहिवासी उपस्थित होते. आज या इथे या ट्रस्ट आणि माननीय समीर कदमजी, संजना कदम मॅडम यांच्या माध्यमातून इथे हा मेडिकल कॅम्प हा इथे राबवण्यात आलेला आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपल्या आरोग्याकडे नेहमीच आपलं दुर्लक्ष होऊन जातो. अशा वेळेला आणि विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये या इथे आपल्याला सर्वांना आरोग्याकडे लक्ष देणं हे किती आवश्यक आहे हे आपल्याला नक्कीच आता कळून आलेलं आहे. जर आपण आपलं एक सांगता संतुलित व्यक्तिमत्व आणि त्यासाठी एक सांगता फिट अँड फाईन असं सांगता आपलं शरीर हे जर असेल तर नक्कीच त्याचा फायदा हा आपल्याला पुढील सांगता जीवनामध्ये आपल्याला होऊ शकतो आणि ज्याचा उपयोग हा आपल्याला चांगल्या कारणासाठी असा करता येणे शक्य आहे. त्यासाठी या इथे हा जो फिटनेस मंत्र्याच्या सोबत त्यांनी जो इथं कॅम्प राबवलेला आहे आणि त्याचबरोबर इथं मेडिकल चेकअप कॅम्पसुद्धा इथं ठेवलेला आहे. खरोखरच आता त्यांचं अभिनंदन जेवढं करावं तेवढं थोडंच आहे. अशाच प्रकारचे कार्यक्रम त्यांनी पुढील काळातसुद्धा आपण राबवणं एक संता त्यांनी राबवावे. माझ्याकडून त्यांना शुभेच्छा. या इथं व्हॅक्सिनेशनचा सुद्धा शिबिर लावलेला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.